सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजना आल्यापासून सर्व महिलांना सरसकट 1,500 रुपये सरकारने दिले. परंतु आता याच लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्यामध्ये देखील बदल करण्यात आले. हे बदल ऐकल्यानंतर आपल्याला या सरकारवरती विश्वास बसणार नाही. तर 2 दिवसा अगोदर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मात्र आता एकच चर्चा होऊ लागली, लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का आणि किती मिळणार आणि त्यामध्ये काय बदल करण्यात आले. तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे मोठे नियम देखील अपडेट करण्यात आलेत. तर यामध्ये किती सत्य आहे, नेमकं काय बदल करण्यात आलेत आणि कोणत्या महिलाला पैसे मिळणार, महाराष्ट्रामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी बदल करण्यात आल्या, चला सविस्तर पाहू. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलंय, म्हणजे त्यामध्ये सर्वात जास्त भागीदारी असेल ती भाजपची. परंतु जनतेने मुख्यमंत्री शिंदे यांना लक्षात घेऊनच भाजपला मतदान केलं आहे. ही गोष्ट तितकीच खरी आहे, कारण की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे यांना मतदान केलं. पण जर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर नसतील तर या लाडक्या बहीण योजनेबद्दल काय होईल, पैसे मिळतील का? आणि असं देखील सांगण्यात येतं, ज्या महिलांच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील त्या महिलांना पैसे मिळणार नाही आणि कदाचित ते पैसे त्यांच्याकडून वसूल केले जातील. महायुतीचं सरकार राज्यामध्ये येणार असून त्यांनी नवीन GR काढले आहेत. सर्वात अगोदर आपण त्या GR पासून सुरुवात करू. लाडक्या बहिणी योजनेबद्दल कोणते नवीन GR आलेत आणि गोरगरिबाच्या मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाबद्दल नवीन कोणते GR आलेत? 26/11/2024 रोजी एक GR निघाला, तो शाळेबाबत आहे. ज्या गोरगरिबांची मुलं सरकारी शाळेमध्ये शिकतात त्याबद्दल धक्कादायक माहिती आहे. आता या GR मध्ये काय लिहिले बघा. हा GR अगोदरही आला होता, परंतु त्यावेळेस मोठं आंदोलन करण्यात आलं आणि हा GR कॅन्सल झाला. परंतु आता हा GR पूर्णपणे पास करण्यात आला आहे. त्या GR मध्ये लिहिले, ज्या सरकारी शाळेमध्ये 10 पेक्षा कमी मुलांची संख्या असेल त्या शाळेमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरणार आहे. कंत्राटी पद्धत म्हणजे टेम्पररी शिक्षक शाळेवरती देण्यात येणार आहे. त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, 2012 अगोदर ज्या शाळेमध्ये 10 पेक्षा कमी मुलांची संख्या आहे त्या शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरायचे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये अशा टोटल 5,000 शाळा आहेत, त्याची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. बऱ्याचशा लोकांना वाटेल आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमला म्हणून काय झालं, पण सरकारने या शाळा नेमकं कोणत्या गावातल्या कोणत्या ठिकाणाच्या निवडल्यात हे पाहूया आपण. या 5,000 शाळांची निवड करण्यात आली, त्या शाळा जास्त करून आदिवासी पाडे, बंजारी तांडे, ज्या ठिकाणी छोट्या छोट्या दलित वस्ती आहेत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी लहान लहान गावी आहेत त्या शाळांची निवड करण्यात आली. तर या सर्व शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरणार आहे आणि त्या शिक्षकाला 15,000 रुपये पगार देण्याचं ठरवलं आहे. कारण की सरकारला वाटते अशा शाळांवरती जास्त पैसे खर्च करणं हे चुकीचं आहे. दलित, तांडेल, वंजारी वस्तीमध्ये किंवा लहान गावामध्ये सरकारने जास्त पैसे खर्च करू नये म्हणून हाच GR काढला आहे. आपल्यातली बरेचसे लोक म्हणतात ना, ज्या गावामध्ये शिक्षकांना फक्त 10 मुलं शिकवायला असतात त्या शिक्षकाला 1,00,000 रुपये पगार सरकार कशाला देतात? पण 30 लहान मुलं जर उद्या त्यांचं शिक्षण झालं आणि ते नोकरीला लागले त्यावेळेस 30 मुलं म्हणतात आम्हाला जास्त पगार द्या, सरकारी नोकरी द्या. मग अशा ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरणं आणि मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणं या सरकारच्या GR मधून दिसून येतंय. तर ज्या लहान शाळेंवरती जो शिक्षक आहे त्याला त्या ठिकाणावरून काढायचं आणि ज्या ठिकाणी मुलांची संख्या जास्त आहे अशा शाळेवरती टाकायचं. त्या शाळेवरती कंत्राटी पद्धतीने असा एक शिक्षक नेमायचा ज्याचं DED पास नाही, CET पास नाही आणि त्याला मुलांना शिकवायला लावायचं. शिवाय एक कंत्राटी पद्धतीने शिक्षक देणार आहे ते 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल, जे तो शिक्षक 1 वर्षभर मुलांना शिकवल. आणि समजा त्या शाळेतील मुलांना काहीच आलं नाही किंवा त्या शिक्षकाला शिकवायला जमलं नाही, सर्व घटनेला जबाबदार कोण? त्या व्यक्तीने शाळेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं तो व्यक्ती, जे सरकार त्याच्यामध्ये आपल्या हात वर करणार. इकडे लाडकी बहीण योजना चालू करून महिलांना 1,500 रुपयाचं लालच दाखवायचं आणि दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं, जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरिबाची मुलं यांना चांगलं शिक्षण मिळालं नाही पाहिजे. पण सरकार एवढ्यावरच थांबणार नाही. ज्या शाळांची पटसंख्या 20 आहे, म्हणजे ज्या शाळेत फक्त 20 मुलं शिकतात, अशा शाळा देखील टार्गेटवरती आहेत. आणि अशा शाळा जर पाहिल्या तर टोटल 14,000 शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे बघा, सरकार एका साईडने लाडके बहीण योजनेचं नाव काढून महिलांना खुश करतं, तर दुसरीकडे ज्या राज्यामध्ये मुलांना शिक्षण मोफत मिळायला पाहिजे त्या शिक्षणावरती आता बंदी घालायचा प्रयत्न केला जातोय. शिक्षण हे मूलभूत हक्क आहे. जर मुलांना शिक्षण योग्य भेटलं नाही तर पुढे चालून त्या मुलांचं भवितव्य धोक्यात येईल. जर मुलांना योग्य शिक्षण भेटलं नाही तर काय होईल माहितीये का? तो व्यक्ती कंत्राटी पद्धतीने शाळेवर शिकवायला येतो,
त्या व्यक्तीला पालक लोक म्हणतील आमच्या मुलाला काहीच कसं येत नाही. तोच कंत्राटी पद्धतीने शिकवणारा शिक्षक म्हणाल मला 500 रुपये रोज भेटतो, मी याच्यामध्ये मुलांना काय शिकू. त्यावेळेस पालक सुद्धा काही करू शकणार नाही. सरकारने याचा प्रोसेस देखील चालू केला आहे. सर्वात प्रथम याची सुरुवात सांगली जिल्ह्यामधून झाली. 12 तारखेपर्यंत या शाळेंवरती आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक येणार आहे. पर महाराष्ट्रातील लोकांना याचं काही घेणं देणं नाही, कारण आपल्याला 1500 रुपये मिळतात त्यावरती ते लोक खुश आहेत. आता राहिला प्रश्न लाडक्या बहीण योजनेचा. लाडक्या बहीण योजनेला आता खरंच पैसे मिळतील का? 1500 रुपये मिळणार आहेत का 2100 रुपये मिळणार आहेत? युट्यूबवरती अनेक व्हिडिओ टाकायला सुरुवात झाली. महिलांच्या अकाउंटला 2100 रुपये येण्यास सुरुवात झाली. काही लोक म्हणतात महिलांना 3000 रुपये मिळणार, काही लोक म्हणतात 1500 रुपये मिळणार. जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणारा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नाही तोपर्यंत लाडक्या बहीण योजनेचा येणाऱ्या हप्त्याबद्दल अजून कोणीही काही सांगू शकत नाही. यामध्ये एक गोष्ट नक्की आहे, आत्तापर्यंत सरसकट महिलांना पैसे दिले जायचे, परंतु आता इथून पुढे सरसकट महिलांना पैसे दिले जाणार नाही. अशा महिलांना पैसे भेटले आहेत ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला आहे किंवा तो एखाद्या कंपनीमध्ये परमंड आहे, अशा महिलांना देखील लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात अगोदर सरकार लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत त्या सर्व महिलांचा डाटा चेक केला जाईल. आणि त्यांच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये व्यक्ती परमंड असेल किंवा त्या व्यक्तीचा स्वतःचा व्यापार असेल अशा सर्व महिलांकडून ते पैसे कदाचित वसूल केले जाऊ शकतात. म्हणजेच की सरकारने सरसकट महिलांना पैसे दिले होते कारण की इलेक्शन होतं, कोणतेही लाडक्या बहिणी नाराज नको व्हायला. परंतु आता सरकार स्थापन होईल, महायुतीचा प्रचंड विजय झाला आणि आता जर सरकारने लाडक्या बहीण योजनेमध्ये काही नियम आणले तरी कोणी काही करू शकत नाही, कारण की इथून पुढे सरकारला 5 वर्ष लाडक्या बहिणींना पैसे देणं हे खूप जड जाणार आहे. की हा सर्व पैसा आपल्या टॅक्समधून येतो, म्हणजे आपण जे काही सिलेंडर विकत घेतो, घरामध्ये जे काही किराणा आणतो, जे काही आपण सामान खरेदी करतो, त्या टॅक्सच्या पैशातूनच आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये दिले जातात. येणाऱ्या काळामध्ये बघा सिलेंडर देखील महाग होणार आहे, पेट्रोल महाग होईल, तेलाचे भाव वाढतील, डाळीचे भाव वाढतील. तर सरकारला लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आपल्या मूलभूत गरजांवरती त्यांचा टॅक्स वाढेल, कारण की जर टॅक्स दिला तरच सरकारकडे पैसे येतील आणि तरच ते पैसे लाडक्या बहिणीला मिळतील. जर विचार केला आपल्या घरामधील आपण जे काही सामान घेतो, गॅस असो किंवा इतर काही गोष्टी असो, सर्वांचे पैसे जर आपण टॅक्समध्ये मोजले तर तेच आपले 2000च्या वरती जातात. कदाचित जास्तही जात असतील तर काहींचे कमीही जात असतील, कारण की सांगण्यात येते 2100 रुपये हप्ता द्यायचा आहे, 2100 रुपये हप्ता द्यायचा आहे, एवढा पैसा सरकारकडेही आला पाहिजे. सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये टॅक्स मिळतो तो मद्यपान म्हणजे दारू व्यवसायामधून. म्हणजेच की सरकारचं हे फिक्स आहे दारूवरती टॅक्स वाढवायचा आणि त्यामधून जो काही टॅक्स मिळेल त्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे. पण ही योजना आता किती दिवस चालू राहील आणि सरकार सरसकट महिलांना पैसे देईल का? यामध्ये काही नियम बदली होतील हे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांना समजेल. आणि लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता डिसेंबर महिन्याचा मिळणार होता तो डिसेंबरमध्येच मिळणार आहे, नोव्हेंबरमध्ये कोणत्याही प्रकारचा त्याच्याबद्दल अपडेट दिलेली नाही. जर आपल्याला या गोष्टी समजल्या असतील तर एक कमेंट करून नक्की कळवा आपल्याला याबद्दल काय वाटतं.